सतत लोकसभेचा निर्णय घ्यायचे हवे. शशिकांत शिंदेचं सरकार नाथाजी काम करतांच्यामध्ये अनेक वर्ष काम करणारा एका सरकारदार पक्षाने संधी दिली. तिसरा लढा हा मोठा गमतीचा होणार आहे. एका बाजूनं राजा, दुसऱ्या बाजूनं माथाजी कामगार म्हणून ज्यांनी काम केलं असा सर्वसामान्य कुटुंबाचा सामान्य पण कर्तृत्ववाद कसे करता असा अशी ती निवडणूक आहे. लवकरच त्याचे नॉमिनेशन वगैरे ही प्रक्रिया सुरू होईल, पूर्ण होईल आणि त्यानंतर प्रत्यक्ष निवडणुकीची मोहीम सुरू होईल. माझ्याच्या संबंधीचा विचार आम्ही करतो आहोत. काही प्रस्ताव आमच्याकडे आले कालच मला माळशिरस तालुक्यातून अकलूज भागातून काही सरकारी विचार आले होते. ज्या सरकारांनी नाव दिलेलं आहे त्याच्यामध्ये धरणसिंगांचं नाव मोहिते हे आमच्या पुढे आलेलं आहे. त्यासंबंधीचे काही निर्णय येते एक दोन दिवसात घेतले जाते. मुख्यतः पक्षाचे अध्यक्ष किंवा पक्षाचे सिनियर कोणी नेते हे अकलूजला जातील आणि पहिल्यांदा पक्ष प्रवेश करून घेण्याच्या समन्वयाचं काम हे केलं जाईल आणि ते केल्यानंतर पक्ष प्रवेश झाल्याच्या नंतर उमेदवारी जाहीर करता येते. ती जाहीर करणं पक्ष प्रवेशाच्या नंतर ही जबाबदारी ही निश्चित आम्हाला लोकांच्यावर आहे आणि ती आम्ही फार पाडू. पण मला खात्री एका गोष्टीची आहे की या सगळ्या मतदारसंघामध्ये जो तरुण लोकांचा आणि वडीलधाऱ्यांचा जो पाठिंबा दिसतोय तो त्यांचं नाव आम्हाला सगळ्यांच्या समोर मोहितेंचं जे आलंय त्याला अनुकूल अशा प्रकारचं दिसतंय आणि म्हणून पक्षाचा प्रवेश ही प्रक्रिया संपल्याच्या नंतर ते दुसरं महत्त्वाचं नाव आम्ही अधिकृत जाहीर करू आणि लवकरच मोहीम सुरू करू. माझे अध्यक्ष नामदेव ताकवणे म्हणजे राजाराम बापू ताकवणे माझे आमदार आणि माझे भाजपचे जिल्हाध्यक्ष आपल्या शरदचंद्र पवार गटात प्रवेश करत आहेत अशी बातमी समोर आलेली. त्यांची बैठक झाली, चर्चा झाली, त्यांनी संघटनेमध्ये काम करायचं मान्य केलं. आम्हाला त्याचा आनंद आहे. दोनदा ते जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचे भाजपचे अध्यक्ष होते आणि ते आज सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आम्हाला सगळ्यांचं काम करायला तयार होतात त्याचा आनंद आहे. नवीन तालुक्यामध्ये ऊसाची शेती ही अत्यंत महत्त्वाची शेती आहे आणि भीमा फाटस हा कारखान्यांचे काही प्रश्न ते आलेले होते. आता तिथं नवीन व्यवस्थापन वर्ग आलेला आहे आणि तो कारखाना संकटातून बाहेर निघेल असं एक चित्र दिसतंय. नवीन लोक जे आमच्या पक्षामध्ये येत आहेत त्यांचं स्वागत आहे. पण त्या साखर कारखान्याच्या राजकारणात काही अधिक इंटरेस्ट घेण्याच्या संबंधीची भूमिका आम्ही काही त्या ठिकाणी करणार नाही. आम्हाला तो कारखाना चालला पाहिजे, शेतकऱ्यांचा ऊस गेला पाहिजे आणि त्याला चांगली किंमत मिळाली पाहिजे हा दृष्टिकोन ठेवून जे कोणी पक्षात येतात त्या सगळ्यांचं स्वागत आहे. साहेब आज आपल्या महत्त्वपूर्ण दोन भेटी झाल्या. म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून आपण काकडे कुटुंबियांच्या म्हणजे सांत्वनपर भेट दिली आणि दुसरी भेट साहेब आपले वर्गमित्र असणारे भाजपचे नेते आहेत आता चंद्रराव तावरे यांची आपण आज भेट घेतली आणि बंद दारात चर्चा झालेली आहे त्यामुळे राजकीय खळबळ उडालेली आहे. कसं बघताय? असे खळबळ वेगळं काही नाही. चंद्ररावनी एकत्र शिकलो, एका शाळेत चालले होतो, अनेक वर्ष एकत्र काम केलं. अगदी एकच उदाहरण द्यायचं झालं
की सुफियाचं लग्न बारामतीमध्ये झालं. त्या लग्नाला हजारो लोक होते आणि त्या लग्नाची पाहुण्यांची समान व्यवस्था करायला जे आमचे सरकारी अतिशय फुले होते त्याचे चंद्रराव होते. हा गौरव होता. नंतरच्या काळामध्ये त्यांनी काही राजकीय भूमिका स्वीकारली तो त्यांचा अधिकार आहे, पण व्यक्तिगत सलोखा दोन्ही बाजूने आम्ही ठेवण्याचा प्रयत्न करतो. इथं राजकारण नाही. काकडे कुटुंबियांची भेट घेतली सर, 55 वर्षानंतर आपण त्या ठिकाणी गेला असं आम्हाला कळतंय. असं नाही, 55 वर्षाच्या आधी मी गेलो नव्हतो. असं त्यांच्या कुटुंबामध्ये एक दुःखद घटना घडली म्हणून त्या ठिकाणी मी केलं होतं. याच्या आधी त्या कुटुंबाचे मृगोत्सवांच्यानंतर जे प्रमुख होते बाबालाल ते गेल्याच्यानंतर सुद्धा मी त्यांच्या घरी गेलो होतो. हे एक सभ्यता आणि सुसंस्कृत करण्याचं लक्षण आहे. आपल्या परिसराचे काही महत्त्वाची कामगिरी करणारे एखादं व्यक्तिमत्व त्याला आपण मुक्तो तर कुटुंबाचं सांत्वन ही एक त्याच्या भाषे अशी भावना आहे, दुसरं काही नाही. साहेब, महाविकास आघाडीने लोकसभेच्या 20 जागा भाजपसोबत फिक्स केल्यात असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी केलेला आहे. मला माहित नाही. आम्ही जी निवडणुका आम्ही पूर्ण ताकदीने घेतो. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.